महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री और शरद पवार गुट के नेता अनिल देशमुख ने सीबीआई द्वारा उनके खिलाफ केस दर्ज करने पर प्रतिक्रिया दी है। उन्होंने इसको लेकर बीजेपी पर हमला बोला है और कहा है कि मैं इस तरह की धमकियों और दबाव से बिल्कुल भी घबराया हुआ नहीं हूँ। अनिल देशमुख ने डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस पर निशाना साधते हुए कहा कि वह निम्न स्तर की राजनीति कर रहे हैं। असं आहे की मला जी माहिती मिळाली माझ्यावर सीबीआयनी काही गुन्हा दाखल केला असं कळलं मला। याच्यामध्ये मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस कोणत्या एका जळगावच्या प्रकरणामध्ये मी पोलिसांवर दबाव टाकला अशा पद्धतीचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी केला आणि म्हणून गुन्हा सीबीआयनी दाखल केला असं मला कळलं। आता तुम्हाला कल्पना आहे की गेल्या 3 वर्षापासून काय चालू आहे। 3 वर्षापूर्वी अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी परमवीर सिंग आणि सचिन वाझेला बरोबर घेऊन त्यांना माझ्यावर आरोप करायला लावला। त्या दोघांनी माझ्यावर आरोप केला। आरोप केल्यानंतर त्याची चौकशी झाली। चौकशी झाल्यानंतर कोर्टामध्ये जेव्हा केस गेली हायकोर्टामध्ये गेली जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये गेली आणि तिथे सुनावणी झाल्यानंतर हायकोर्टाने निकाल दिला। 3 वर्षापूर्वीच्या केसमध्ये जस्टिस चांदीवालनी सांगितलं जस्टिस चांदीवालच्या कोर्टाने सांगितलं की अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही। अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्यांचे कोणतेही पुरावे नाही आणि अनिल देशमुखवर जे आरोप झाले ते आयक्यू माहितीच्या आधारावर झाले असं जस्टिस चांदीवालनी सुद्धा रिपोर्ट दिला आणि त्याच पद्धतीनं हायकोर्टाने सुद्धा अशा पद्धतीचा त्यांनी निर्णय दिला। आणि ते प्रकरण आता आठवत असताना आता नवीन आता परत काहीतरी मी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यावर जळगावच्या प्रकरणामध्ये की भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्याला अटक करा अशा पद्धतीनं दबाव टाकला असा त्यांचा आरोप आहे। हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं कारस्थान आहे। 3 वर्षापूर्वी त्यांनीच अशा पद्धतीचा माझ्यावर खोटा गुन्हा खोटा आरोप केला होता आणि आता हे नवीन पुन्हा सीबीआयच्या माध्यमातून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। ठीक आहे, कोर्टामध्ये हे प्रकरण जाईल याची चौकशी होईल त्याला सामोरे आम्ही जाऊ। जळगावचे एसपीशी